आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी, मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य, कालच आलेलं चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य, त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत चाललंय का, अशा प्रकारच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत, काय सांगशील या सगळ्याबद्दल? नक्कीच, खरं तर सगळ्यात पहिली ही चर्चा जास्त जोरात सुरू झाली जेव्हा मुख्यमंत्री हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत भेटायला गेले होते आणि 45 मिनिटं जेव्हा त्या दोघांमध्ये चर्चा झाली त्याचनंतर कुठेतरी शिवसेना आणि भाजपामध्ये जी दरी आहे ती कमी होते का अशी चर्चा जी आहे ती सुरू झाली। परंतु त्यानंतर नारायण राणे यांचं नाट्य घडलं होतं, त्यानंतर थोडं वितुष्ट आलं होतं। परंतु आपण बघत आहोत की कुठेतरी गेल्या 2 दिवसातल्या घटना आपण थोड्या बघितल्या पाहिजे। सिडकोची काल एक बैठक झाली होती जी अजित पवार यांनी लावली होती, आपले पदाधिकारी अधिकारी यांच्याबरोबर बैठक लावली आणि त्याला शिवसेनेच्या कोणालाही बोलवलं नव्हतं। त्यावरनं कुठेतरी एक चर्चा सुरू होती की शिवसेनेची नाराजी कुठेतरी आहे। तर पुण्यामध्ये देखील आपण बघितलं तर काल स्वतः एकनाथ शिंदेच यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुणे महापालिकेसाठी 7वा वेतन आयोग जो आहे त्याची घोषणा करून टाकली होती। त्यामुळे खरं तर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होते, परंतु ही घोषणा झाली त्यावेळेला भाजपाचे महापौर तिथे उपस्थित होते, निलंताई गोरे होत्या, परंतु पालकमंत्री अजित पवार तिथे उपस्थित नव्हते। तर सिडकोची जी बैठक झाली तिथं अजित पवार होते, त्यांनी अधिकारी होते, तिथं आढावा बैठक झाली, परंतु तिथं नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे तिथे उपस्थित नव्हते। हे जर काही आपण प्रकरण बघितलं तर काहीतरी कुरबुरी किंवा काहीतरी नाराजी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आहे का ही चर्चा तर एकीकडे सुरूच आहे। दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने भाषणात ना आमचे जे माजी आहेत ते पुन्हा भावी जर मित्र झाले तर ते भावी मित्र होतील असं देखील विधान केलं आहे। त्यामुळे आपण जर बघितलं महाविकास आघाडीमध्ये कुठे ना कुठे या कुरबुरी होतच असतात। काँग्रेसला कधी निधी मिळत नाही म्हणून काँग्रेसची नाराजी असते, तर बैठका कोण घेतंय, कोण घोषणा करतंय यावरनं नाराजी जे आहे आणि त्याचवेळेला मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी ही गुगली टाकली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे की नेमकी उद्धव ठाकरे यांना काय म्हणायचं होतं आणि कोणाकडे त्यांचा हा रोख आहे आणि त्यांची जी मैत्री आहे किंवा नारायण राणे नाट्यानंतर कुठेतरी वितुष्ट आलं होतं ते तरी कुठेतरी कमी होत आहे का, नेमकी मुख्यमंत्र्यांना काय संदेश आणि संकेत द्यायचा होता महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील येत आहे तेव्हा देखील काय काय आघाडी आणि युती होणार याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। अगदी रश्मी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघितलं आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या सोबत होत्या आणि ज्या पद्धतीनं हे सगळं सुरू आहे त्याबद्दल त्यांनी अधिक माहिती दिली।